मी दिलेला शर्ट का नाही घातला? अगं त्योच घालणार होतो पण जयडीनं ह्यो दिला. एका मिनिटात उठायचं आणि शर्ट बदलून यायचं. शर्ट बदलून आल्याशिवाय फराळ केलास तर राजा तू पण कर की फराळ. हा एक काम आहे, आलो जरा मी. राजा काय झालं? राजा काय झालं? जाऊ द्या की त्याला, येतोय म्हणलंय ना. अग पण मध्ये शाला काय झालं? रावल्या कुठे गेला राजा? काय मग पावलं योस. तो शितलीनं दिलेला शर्ट आहे ना अजिंक्य, लय लकी शर्ट म्हणता ना यो. आता बघाच हा लकी कसा अनलकी करते ते. जयडे अग लक्ष कुठे तुझं? अग शर्ट झाला असता की? सॉरी अजिंक्य, ते मी तुम्हाला काय खायला आवडते याचा विचार करत होते. अग पण जे काम दिलं तिकडे पण लक्ष पाहिजे ना. हे लकी शर्ट आहे माझा. वय पण सॉरी. हा असू दे. काय झालं? शर्ट का बदलताय? असच. कुणी सांगितलंय का बदलायला? नाही नाही. हा पोरं फटाके उडतात ना, मग चुकून उडला भेटला तर खराब होईल ना म्हणून. आणि हा यो शर्ट कसा आहे? तू दिलेला शर्ट चांगला आहे ना त्यो म्हणून. नेमका हा शर्ट बरा चालतो तुम्हाला फटाके उडवताना?
आजा रासा अचानक का गेलास? एक काम होत, अचानक आठवलं. बस आजा शेट का म्हणून आलास रे? ते काम करताना बदलला. असलं कसलं काम होत? होत एक. राहुले अरे फरज आला वे नाही आता कुठं मी सुरू केलं. आणते आजा तू पण फराळ करून घे की. हा घेतो घे. थांबा आजा. अरे लाडू पण खा की शितलीनं बनवलेत. होय का? मग कशाला मजुरीच घ्यायची? अरे खा खा चांगलं झालं. एक मिनिट मला एक महत्वाचा मेसेज करायचा आहे. ए आजा अरे काय तुमचं पोरांचं मोबाईल मध्ये असते रे सारखं? हा खाऊन घ्यायचं का आधी? हा झालं की एकच मिनिट. मी तुझ्या मनासारखं केलंय, आता तू मला लाडू भरवायचं, त्याशिवाय लाडू खाणार नाही. लाडू नाही आवडत मला. अयो कसलो कुठं बोलतोय? अरे तुला आवडत की बेसनाचं लाडू? हा अरे पण घरी खाऊन आलो मी. अरे पण एका लाडवून काय होणार आहे, खा की. अहो खरंच नको, ते काय लई गोड गोड होते ना. आता काय करायचं? तूच भरवायचा. घाबरलीस का? जमत नसेल ना तर जमत नाही म्हणून सांग. अरे मी साल लाडू खाल्ले लई गोड नाहीत, आणि तस बी तू त्या गौरीच्या खेळावेळी एवढं मोदक खाल्लो ते काय गोड नव्हतं वय. अरे रावल्या तू गौरीच्या खेळाच्या यायला नव्हतास ना?
आम्ही केवढी मजा केली माहितीये का? हाय का नाही काके? अरे आजाला तर असं पाटाव बसवलं होतं आणि सगळ्या जणींनी मोदक भरवले त्याला. आजा नाही नाही म्हणत होता तरी एक ऐकलं नाही त्याच. असा मोदक उचलला आणि असा भरवला. अच्छा भरवला का नाही लाडू सगळ्यांसमोर? सॉरी 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 अग रावले होता कस तरी चुकून आलं त्याला. का काय का? का चुकून आलास त्याला? मग घेऊन येऊ त्याला. त्याला काय होतंय? काल घरी फराळाला घेऊन आलतास की? आता एकटं कसं यायचं म्हणून घेऊन आलो त्याला. मग आज बी घेऊन यायचं होतं ना. कशाला? अग काम आहे त्याला. होय आणि तुला काम नाही तुय? असं नाही पण म्हणलं देवीचं दर्शन घेतलं ना की दिवस चांगला जातो ना म्हणून. मग घे की दर्शन. घेतलं की काय ग लय मस्ती ना तुझ्या अंगात. काय झालं? काल शर्ट का बदला लावलास? असच. पण तू का बदललास? असच. पण मला वाटलं नव्हतं बरं का लाडू बरवशील म्हणून. ऐ शीतल पवार नाव आहे आपलं. जे कुणीच करू शकत नाही ना ते आपण करू शकतोय. हा पासून दाखव आधी. हा काय शितले पास जर झाले नाहीस ना तर डायरेक्ट नंबर डिलीट करतो. ऐ आता उगाच धमक्या देत बसू नकस. मला नाही आवडत अभ्यास बिभ्यास. ऐ गावर हिंडायला आवडत का? वय काय करणारस? काय करणार आहेस? नापास तरी हो मग बघ. आजा आता सारखं पास नापास बोलत बसू नकस. मी सिरियसली सांगतोय शितले नापास जर झालीस ना मी बोलणारच नाही तुझ्या बरोबर. आजा तू लाड देऊ नको. अभ्यास करायचं बघ. करतेच की पण काय लक्षातच राहत नाही. मन लावून केलं ना सगळं लक्षात राहत. आता माझच बघ मी किती मन लावून वाचायचो. मग आता तूच मला शिकव कुठं कसं मन लावायचं ते. कळलं तुला आपण. आणि चुकून नापास झाले तर? मग चुकून मी बोलायला यायचं नाही. होते बाबा पास. आणि माझ्यावर उपकार करत नाहीस तुझ्या भल्यासाठी सांगतोय. आता लेक्चर देत बसू नकस. होते पास म्हणलं ना. जमे
खरं सांगतोय ना? हा भैया सच्ची मी आजार रावले शीतल के घर गए थे। अरे काय करायचंय आजाच? एवढं सगळं आम्ही आमच्या शीतल साठी करतो तरी ते आजारच फराळाला बोलवत्यात, तू म्हणतो शांत रा। कसं शांत राहायचं भैया? आजाला फराळाला बोलवलं होतं कारण तो आता जाणार आहे ना। अरे जाणार आहे म्हणून किती दिवस शांत बसायचं? कधी जाणार आहे? आता लेखी पास झालाय, फक्त त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळालं की झालं। अरे मग देऊन टाका ना। अहो भैया ते थोडीच आपल्या हातात आहे। जोवर तो आजा या गावात आहे तोवर काय माझ्या जीवात जीव राहत नाही बघ। हा भैया पण शीतलच्या घरी किल्ला बनवायला मदत करू ना, तुम्ही लई भारी काम केलंय। आहे ना, मग आपल्याला का नाही बोलवलं? वय केलं की लई भारी काम केलं, पण हे मी सांगितलं म्हणून तुम्हाला सुचलं। या जम्यानं फक्त शीतल किल्ला बनवायला आमच्या घरी आलीये एवढंच सांगितलं, पण तुम्ही शीतलच्या घरी जावा हे मी फोन करून सांगितलं नसतं ना तर तुम्हाला सुचलं नसतं। तुम्ही लक्ष ठेवून जे मला सांगायला पाहिजे ते मीच तुम्हाला सांगते। आमचं पण लक्ष आहे, पण असं काहीतरी होतंय ना, ते दोघे सारखे एकत्र येतातच। आमच्या घरी किल्ला बनवायच्या वेळी शीतल आली होती, अजिंक्यांनी केलेला किल्ला मी पाडला, अजिंक्यांना वाटलं शीतलनच पाडला, लई चिडले होते शीतलवर। काय अजिंक्य शीतलवर चिडला होता? वय आमचा अजिंक्य तुमच्या शीतलवर चिडलं म्हणून लई चिडू नका, ते जेवढं एकमेकांवर चिडतील ना तेवढं आपल्यासाठी बरं आहे। पण तुमच्या अजिंक्य आमच्या शीतलच्या घरी काल फराळाला गेले होते त्याच काय? काय अजिंक्य शीतलकडे फराळाला गेले होते? पण मला तर म्हणले राहुल्याकडे चाललोय। आता का तुम्हाला सांगून जाणार का? पण तुम्ही काय काळजी करू नका, आता जरी आपल्या मनासारखं होत नसलं ना तरी पाटावर रांगोळी काढून तुमचा पुढचा दिवाळ सण पवारांच्या घरी होतोय का नाही बघाच। हा मग आता एक काम करा, काय शीतल सोडून सगळी माणसं तुमच्या हातात घ्या। म्हणजे आता किल्ला बनवल्यामुळे सौरभ आणि ध्रुव तुमच्या जवळ आलीतच। मग आता काकांना टार्गेट करा, नंतर हळूहळू काक्यांना टार्गेट करा, आणि मग शीतलच्या आईला, मग नंतर एकटे नाना शीतल काय करणार आहेत? रोपट्या भोवती आळ करा, तुम्ही पाणी घातलं तरच त्या रोपट्याला पाणी मिळालं पाहिजे, मग सगळी सूत्र तुमच्या हातात येतात। करेक्ट टॅलेंट, हा करेक्ट जेडीच। आता आपण हेच टार्गेट करायचं। जयश्री यू आर जीनियस।